नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील समास व समासाचे प्रकार हा भाग पाहणार आहे. सर्वप्रथम आपण समास म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. दोन किंवा अधिक शब्द यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो आणि त्यामधील प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होतो आणि एक जोड शब्द तयार होतो या शब्दांच्या एकत्रीकरणालाच समास असे म्हटले जाते. यासाठी एक उदाहरण पाहूया. यामध्ये देवाची पूजा, देवाची पूजा या दोन शब्दांमध्ये ची हा प्रत्यय लागलेला आहे आणि ची या प्रत्ययाचा लोप होऊन देवपूजा हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर आई आणि वडील या शब्दांमध्ये आणि या उभयान्वयी शब्दांचा लोप होऊन आई वडील हा शब्द तयार होतो आणि पुरण घालून केलेली पोळी या शब्दांमधील मधामधील काही शब्दांचा लोप होऊन पुरणपोळी हा शब्द तयार होतो. देवपूजा, आई वडील, पुरणपोळी अशा रीतीने तयार झालेल्या जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. सामासिक शब्द म्हणजे काय? तर शब्दांच्या एकीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आत्ताच आपण उदाहरण पाहिले, देवपूजा, आई वडील, पुरणपोळी. आता आपण समासामधील पदे कोणती हा भाग पाहणार आहे. ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासामधील पदे असे म्हणतात. यासाठी आपण काही उदाहरण पाहूया. एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण अभ्यासू. यामध्ये सर्वप्रथम सामासिक शब्द, त्यानंतर पहिले पद आणि दुसरे पद असे दिलेले आहे. पुन्हा तेच आपण उदाहरण पाहूया. पहिला सामासिक शब्द आहे देवपूजा. देवपूजा या सामासिक शब्दामध्ये देव हे पहिले पद आहे तर पूजा हे दुसरे पद आहे. आई वडील या सामासिक शब्दामध्ये आई हे पहिले पद आहे तर वडील हे दुसरे पद आहे. आणि पुरणपोळी या सामासिक शब्दामध्ये पुरण हे पहिले पद आहे तर पोळी हे दुसरे पद आहे. असे प्रत्येक सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. विग्रह म्हणजे काय? सामासिक शब्दांची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. फोड करणे म्हणजेच अर्थ सांगणे. आपण उदाहरण पाहूया. हा जन्म या शब्दांची फोड केली तर जन्मापासून अशी होते. म्हणजेच हा जन्म या सामासिक शब्दाचा विग्रह जन्मापासून असा आहे. सत्यासत्य या सामासिक शब्दाचा विग्रह सत्य किंवा असत्य असा आपल्याला करता येईल. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह नवरात्रींचा समूह
असा होतो. आतापर्यंत आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणतात, पद कशाला म्हणतात आणि विग्रह कसा करायचा हा भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण समासाचे प्रकार पाहू. समासात किमान दोन पदे आहेत हे आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये पहिले पद आणि दुसरे पद. यावरूनच समासाचे चार प्रकार पडतात. म्हणजेच समासात किमान दोन पदे आहेत आणि त्यामुळे समासाचे चार प्रकार पडतात. समासाचा पहिला प्रकार अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास. समासाचे प्रकार. समासाच्या प्रकाराची आपण माहिती पाहूया. ही माहिती एका तक्त्याच्या माध्यमातून दिलेली आहे. यामध्ये अनुक्रमांक, समास, पहिले पद, दुसरे पद आणि उदाहरण दिलेले आहे. समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते तर दुसरे पद हे गौण असते. आता प्रधान म्हणजे काय, तर मुख्य किंवा महत्त्वाचे, आणि गौण म्हणजे काय, तर कमी महत्त्वाचे. आणि म्हणून अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे प्रधान असते तर दुसरे पद गौण असते. अव्ययीभाव समासाचे उदाहरण आजन्म. समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये पहिले पद हे गौण असते तर दुसरे पद प्रधान असते. तत्पुरुष समासाचे उदाहरण सांगता येईल राजवाडा. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे ही प्रधान असतात आणि उदाहरण पिता पुत्र. समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे ही गौण असतात, म्हणजेच कमी महत्त्वाची असतात. आणि बहुव्रीही समासाचे उदाहरण आपल्याला सांगता येईल दशमुख. दशमुख या सामासिक शब्दामध्ये दश हे पहिले पद आहे तर मुख हे दुसरे पद आहे. आणि दशमुख या सामासिक शब्दाचा विग्रह केला तर दहा आहेत मुखे ज्याला असा तो, असा विग्रह आपल्याला करता येईल. आणि यावरून रावण असा अर्थ होतो आणि त्यामुळे दश किंवा मुख या दोन्ही पदाला महत्त्व नाही तर तिसऱ्या शब्दाला महत्त्व आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदेही महत्त्वाची असतात, तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदेही कमी महत्त्वाची असतात. समासाच्या चार प्रकारापैकी पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्ययीय असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. थोडक्यात अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे महत्त्वाचे असते. अव्ययीभाव समासाचे उदाहरण आपण पाहूया. एका तक्त्याच्या माध्यमातून दिलेले आहे. यामध्ये पहिला शब्द आहे आमरण. आमरण या सामासिक शब्दामधील आ हे पहिले पद आहे तर मरण हे दुसरे पद आहे. आणि या सामासिक शब्दाचा विग्रह मरणापर्यंत असा होतो.
दुसरे उदाहरण प्रतिदिन। प्रतिदिन या सामासिक शब्दामध्ये पहिले पद प्रति आहे तर दुसरे पद दिन आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दिवशी असा होतो। बिनचूक या सामासिक शब्दामध्ये बिन हे पहिले पद आहे तर चूक हे दुसरे पद आहे आणि बिनचूक या सामासिक शब्दाचा विग्रह चुकीशिवाय असा होतो। यथाशक्ती या सामासिक शब्दामध्ये यथा हे पहिले पद आहे तर शक्ती हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह शक्तीप्रमाणे असा होतो। गैरहजर या सामासिक शब्दामध्ये गैर हे पहिले पद आहे तर हजर हे दुसरे पद आहे आणि गैरहजर या सामासिक शब्दाचा विग्रह हजर न राहता असा होतो। या सर्व सामासिक शब्दामध्ये आ प्रति बिन यथा गैर हे पहिले पद महत्त्वाचे आहे आणि म्हणून ही सर्व अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत। समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते व समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात। थोडक्यात तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते। उदाहरण पाहूया आपण। पहिलं उदाहरण तोंडपाठ। तोंडपाठ या सामासिक शब्दामध्ये तोंड हे पहिले पद आहे तर पाठ हे दुसरे पद आहे आणि तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह तोंडाने पाठ असा होतो। नापास या सामासिक शब्दामध्ये ना हे पहिले पद आहे तर पास हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह पास नसलेला असा होतो। महाराष्ट्र या सामासिक शब्दामध्ये महा हे पहिले पद आहे तर राष्ट्र हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह महान असे राष्ट्र असा होतो। नवरत्न या सामासिक शब्दामध्ये नव हे पहिले पद आहे तर रत्न हे दुसरे पद आहे आणि नवरत्न या सामासिक शब्दाचा विग्रह नऊ रत्नांचा समूह असा होतो। बटाटे वडा या सामासिक शब्दामध्ये बटाटे हे पहिले पद आहे तर वडा हे दुसरे पद आहे आणि बटाटे वडा या सामासिक शब्दाचा विग्रह बटाटे घालून केलेला वडा असा होतो। या सर्व सामासिक शब्दामध्ये पाठ पास राष्ट्र रत्न वडा ही दुसरी पदे महत्त्वाची आहेत आणि म्हणून ही सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत। समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास। ज्या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात व समास तयार होताना उभयान्वयी अव्ययाचा लोप होतो त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात। थोडक्यात द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात। द्वंद्व समासात सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व किंवा अथवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो। तसेच वगैरे इतर या शब्दांचा सुद्धा वापर केला जातो। द्वंद्व समासाची उदाहरणे आपण पाहूया। पहिलं उदाहरण आहे राम लक्ष्मण। राम लक्ष्मण या सामासिक शब्दामध्ये राम हे पहिले पद आहे तर लक्ष्मण हे दुसरे पद आहे आणि राम लक्ष्मण या सामासिक शब्दाचा राम आणि लक्ष्मण असा विग्रह होतो। स्त्री पुरुष या सामासिक शब्दामध्ये स्त्री हे पहिले पद आहे तर पुरुष
हे दुसरे पद आहे आणि स्त्री व पुरुष असा स्त्री पुरुष या सामासिक शब्दाचा विग्रह होतो. पास नापास या सामासिक शब्दामध्ये पास हे पहिले पद आहे तर नापास हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह पास किंवा नापास असा होतो. भेदाभेद या सामासिक शब्दामध्ये भेद हे पहिले पद आहे तर अभेद हे दुसरे पद आहे आणि भेदाभेद या सामासिक शब्दाचा विग्रह भेद अथवा अभेद असा होतो. चहा पाणी या सामासिक शब्दामध्ये चहा हे पहिले पद आहे तर पाणी हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह चहा पाणी वगैरे असा होतो. या सर्व सामासिक शब्दामध्ये पहिले पद महत्त्वाचे आहे आणि दुसरे पद सुद्धा महत्त्वाचे आहे, म्हणजे दोन्ही पदे ही अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची आहेत आणि म्हणून या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. समासाचा चौथा प्रकार आहे बहुर्वी समास. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन्हीवरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो व तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण असते त्या समासाला बहुर्वी समास म्हणतात. थोडक्यात, बहुर्वी समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात तर त्यावरून वेगळ्या पदाचा बोध होतो. बहुर्वी समासाची उदाहरणे आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण वक्रतुंड. वक्रतुंड या सामासिक शब्दामध्ये वक्र हे पहिले पद आहे तर तुंड हे दुसरे पद आहे आणि वक्रतुंड या सामासिक शब्दाचा विग्रह पहा. वक्र आहे तोंड ज्याचे तो आणि यावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो म्हणजे गणपती. दुसरं उदाहरण पाहूया कमलनयन. कमलनयन या सामासिक शब्दामध्ये कमल हे पहिले पद आहे तर नयन हे दुसरे पद आहे आणि त्याचा विग्रह कमळासारखे आहे डोळे ज्याचे असा तो, म्हणजे राम. पुढचं उदाहरण पाहूया गरुड वाहन. गरुड वाहन या सामासिक शब्दामध्ये गरुड हे पहिले पद आहे तर वाहन हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह गरुड आहे वाहन ज्याचे असा तो, म्हणजे विष्णू. नीळकंठ या सामासिक शब्दामध्ये नीळ हे पहिले पद आहे तर कंठ हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे शंकर. अष्टभुजा. अष्टभुजा या सामासिक शब्दामध्ये अष्ट हे पहिले पद आहे तर भुजा हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह आठ आहेत भुजा. भुजा याचा अर्थ हात. आठ आहेत भुजा जिला अशीती, म्हणजे देवी. आणि या सामासिक शब्दामध्ये पहिले पदही महत्त्वाचे नाही आणि दुसरे पदही महत्त्वाचे नाही, तर या सामासिक शब्दातील विग्रह केल्यानंतर आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि म्हणून ही सर्व बहुर्वी समासाची उदाहरणे आहेत. या भागामध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासाच्या प्रकारांची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. समासाचे प्रकार व समासाचे उपप्रकार याची सविस्तर माहिती आपण पुढील भागामध्ये पाहू. धन्यवाद.